येळ्ळूरमध्ये कोरोनाबाधित महिला रुग्ण आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तातडीने ग्रामपंचायतने गावातील अनेक रस्ते बंद केले आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी बंदोबस्त वाढवले असून संपूर्ण गाव सील बंद करण्यात आले आहे. गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून आता साऱ्यांना घरात कोंडून घेतल्याशिवाय पर्याय नाही. येळ्ळूरमधील एक तरुण मरकजमध्ये सामील झाला होता. काही दिवसापूर्वी त्याला आणि त्याच्या पत्नीला ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. मात्र आता त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे येळ्ळूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी सकाळी ही माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यानंतर तातडीने येळ्ळूरच्या सर्व सीमा सील बंद करण्यात आले आहेत. आता गावातून कोणीही बाहेर जाऊ शकणार नाही, तर बाहेरून येणाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.